अध्यक्ष महोदय, स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून दोन महत्वपूर्ण विषयावर खरं तर लक्ष सरकारचं केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. अध्यक्ष महोदय, आम्ही जो मुद्दा इथं मांडलाय की जे सरकार 1000 रुपये फी ही मुला मुलींकडनं स्पर्धा परीक्षेसाठी घेते ती कुठेतरी थांबवावी. मुख्यमंत्री साहेब इथं आहेत, नेहमी ते संवेदनशील मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत असं सांगतात. तर अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना, मुख्यमंत्री साहेबांना मला विनंती करायची की लोकांनी त्यांचं आईचं मंगळसूत्र विकून 1000 रुपये तिथं गोळा केलेले आहेत, तर आपण ही जी वसुली सामान्य मुलांकडनं जी करतोय, गरीबाकडनं करतोय, ती कुठे थांबवावी. अध्यक्ष महोदय, मुनगंटीवार साहेब इथं आहेत. मुनगंटीवार साहेबांचा एक व्हिडिओ खूप फेमस आणि स्प्रेड होतोय. मुनगंटीवार साहेब, तुम्ही विरोधी पक्षामध्ये असताना तेव्हा फी जी वाढवली होती स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत तुम्ही बोलला होता, असं कसं वाढवता? अध्यक्ष महोदय, तुम्ही 900 रुपयाली फी वाढवली आहे, तर तुम्ही शब्दाला पक्का असाल तर हे 1000 रुपये वसुली कुठेतरी थांबवावी अशी विनंती सरकारला करतो. अध्यक्ष महोदय, फायनान्स मिनिस्टर अजितदादा इथं आहेत. अनेक वेळा MPSC च्या त्यांनी बैठका घेतलेल्या आहेत. त्यांनी थोडंसं मोठं मन दाखवून हे 1000 रुपयाची वसुली सामान्य कुटुंबातल्या मुलांकडनं कमी व्हावी. अध्यक्ष महोदय, अजून एक, चला पुढे. अध्यक्ष महोदय, अजून एक मुद्दा जो मांडलेला तो पेपर फुटीच्या कायद्याच्या बद्दल. अध्यक्ष महोदय पेपर फुटी कुणाल पाटीलजी, अध्यक्ष महोदय पेपर फुटीच्या बद्दल सुद्धा आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून मुद्दा मांडलाय. युवा संघर्ष यात्रा केल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, त्यांनी 3 महिन्याची कालावधी देऊन एक समिती केली. आमचं म्हणणं कायदा करा 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये, कारण काही परीक्षा घेतल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये काही चुकीचे व्यवहार होऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी, एवढी विनंती करतो. आज फक्त सन्माननीय सदस्य रोहित पवारांनी माझ्या एका व्हिडिओचा उल्लेख केला, खरा आहे. सभागृहाचा आयुध म्हणून मी ही मागणी केली, पण तात्कालिक सरकारने ती नाकारली आणि नाकारण्याची काही कारणं दिली. आता तात्कालिक सरकारने नाकारली, मी मागणी केली, तेवढाच व्हिडिओ पाठवला जातो, पण त्या व्हिडिओ सोबत तात्कालिक सरकारने ती नाकारण्याची कारण जे दिली, तात्कालिक सरकारने त्याला काही कारण देऊन तर्कसंगतपणे नाकारली हे सुद्धा सांगा ना. जयंत पाटील साहेब बोला. माझा एकच प्रश्न अध्यक्ष महोदय, मी जो स्थगन मांडला होता अध्यक्ष महोदय, मी स्थगन मांडला अध्यक्ष महोदय, त्यामध्ये मी अध्यक्ष महोदय, त्यामध्ये माझी विनंती राहील अध्यक्ष महोदय की कामकाज थांबवून या स्थगनावर चर्चा घ्यावी अशी माझी विनंती राहील अध्यक्ष महोदय. ठीक आहे, चला, कोण आहे आता? झालं, घ्या. बोला.